नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. देगलूर तालुक्यातील व खानापूर सर्कलमधील सावरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जितेशभाऊ अंतापूरकर, नवनिर्वाचित काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, आनंद पाटील खानापूरकर, बसवराज पाटील वन्नाळीकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह 7 पैकी 7 जागा जिंकत काँग्रेस पक्षाचा झेंडा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने संपूर्ण देगलूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या देगलूर तालुक्यातील एकमेव व खानापूर सर्कलमधील सावरगाव ग्रामपंचायतवर बीजेपी उमेदवारापेक्षा दुप्पट मतदान घेऊन काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यावेळी सर्व विजयी उमेदवारांना पुष्पहार घालून शुभेच्छा देताना श्रीमती शीतलताई रावसाहेब अंतापूरकर, जनार्दन बिरादार, माधव पाटील उपस्थित होते. मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व, 15 पैकी 8 ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे सरपंच, चिजगाव, कोळगाव, आवराळ, लोणाळ, राजुरा, निवळी, भेंडेगाव, लिंगापूर या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.